मी अरुण मोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष युवाशक्ती, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी तथा नमनाचा अभ्यासक या नात्यानं आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती करतो आहे की लोककलांचं माहेरघर असलेली अशी ख्याती असलेल्या कोकणात नमन जाखडी या लोककलांच्या माध्यमातून लोककलावंत जनमानसाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसत असतो. आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आम्ही निसर्गपूजक आहोत हे दाखवतानाच आमची नाळ कोणासोबत जोडली गेली आहे याचा परंपरागत मौखिक इतिहास नमनाच्या माध्यमातून आमचे लोककलावंत उलगडून सांगताना दिसत असतात. सद्यस्थितीत नमन आणि जाकडीचा तमाशा होत असताना देखील आपलं वेगळेपण जपणारा अवी अनिल कलामंच पार्वती पुत्र या बॅनरखाली सातत्यानं नमनाचे जाकडीचे कार्यक्रम राबवत असतोच. त्याचप्रमाणे या लोककलांसोबत अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम देखील हा अवी अनिल कलामंच राबवताना दिसतो आहे आणि याचं सारं श्रेय जातं ते त्याचे प्रमुख अविनाश गराडे आणि अनिल गराडे या बंधूंना. मंडळी, सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीत लोकमनाला रिझवण्याचं कार्य अविरतपणे सांभाळणाऱ्या या अवी अनिल कलामंचाच्या माध्यमातून येत्या 19 जानेवारी रोजी दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले मुंबई या ठिकाणी एका बहुरंगी बहुडंगी नमनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुणबी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन या नमनाच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहेच, पण त्यासोबत इतिहासाची पानं उलगडून सांगणाऱ्या महाराणी येसूबाई यांचं जीवनचरित्र या नमनाच्या माध्यमातून लेखक, निर्माता, दिग्दर्शक अविनाश गराडे आणि शाहीर अनिल गराडे या बंधूंनी या नमनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे त्यांचं वेगळेपण आहे. आणि या त्यांच्या या वेगळ्या उपक्रमास माझ्या भरभरून शुभेच्छा मंडळी. त्याचप्रमाणे हा 19 जानेवारीचा कार्यक्रम पाहण्यासाठी दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी मी स्वतः येतो आहे, तर आपण सगळेजणी यायचं आहे, येत आहे ना?